आणि आपण सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी आता आपलं मनोगत व्यक्त करत असताना तुम्ही पाहिलं असेल की नामदेवला बोलता आलं नाही, म्हणजे नामदेवने जे आत्ता मनोगत व्यक्त केलं त्याला बोलता आलं नाही. मीही त्या अवस्थेपर्यंतच त्यावेळेला गेलेलो होतो, कारण प्रियांका जी विद्यार्थिनी आपल्या महाविद्यालयाची होती ती अतिशय मितभाषी, गोड आणि कायम हसमुख असणारी ती विद्यार्थिनी होती. आणि विशेष म्हणजे कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये ती उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायची, NSS असो, संस्कृती विभाग असो, आणि नियमितपणाने ती कॉलेजला येणारी ती विद्यार्थिनी होती. आता जे थर्ड इयरला जे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील कदाचित त्यांना प्रियांकाला त्यांनी पाहिलं असेल, म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला असताना त्यांनी प्रियांका चौधरीला पाहिलं असेल. आपल्या महाविद्यालयामध्ये जी असेसमेंटसाठी समिती येणार होती, नॅक समिती, तुम्ही आपल्या बोर्डवर तिथं लिहिलेलं बघितलं असेल की आपल्याला B+ मानांकन मिळालेलं आहे. त्यावेळेला त्या समितीसमोर आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण करतात, म्हणजे ती एक परंपरा असते. त्यावेळेला प्रियांकाचं नुकतंच लग्न झालेलं होतं सागरबरोबर. सागर देखील आपल्या महाविद्यालयाचाच विद्यार्थी. आणि मला शंका होती की आता लग्न झाल्यानंतर प्रियांका डान्समध्ये किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेईल का, तर एका क्षणाचाही विलंब न करता तिनं होकार दिला आणि प्रियांका चौधरी, तिचं माहेरचं आडनाव प्रियांका, आणि अक्षता ह्या दोघींनी अतिशय अप्रतिम असं सादरीकरण आपल्या सहकाऱ्यांसमोर त्या समितीसमोर केलं. मला वाटतं अक्षय पाईप, हा अक्षय दुपटे जो आहे हा देखील त्यावेळेला विद्यार्थी दशेमध्ये होता. आणि ह्या सगळ्या चमूनं जे सादरीकरण केलं, ती समिती जी होती ती जे व्हाईस चॅन्सलर होते ते काश्मीरचे होते, ज्या मॅडम होत्या त्या जयपूरच्या होत्या, आणि दुसरे जे सर होते ते पंजाबचे होते, अशी ती राष्ट्रीय स्तरावर काम करणारी ती समिती होती. आपल्या विद्यार्थ्यांचं सादरीकरण इतकं अप्रतिम झालं, त्याच्यामध्ये ह्या आत्ता जे नामोल्लेख मी केला त्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा खूप मोठा वाटा होता. इतकं चांगलं झालं, इतकं चांगलं झालं की त्या समितीनं शिफारस अशी दिली की तुम्ही इथं फाईन आर्ट्स डिपार्टमेंट सुरू करा, इतकं अप्रतिम असं टॅलेंट या भागामध्ये आहे, तर तुम्ही डान्स, म्युझिक, क्लासिकल डान्स, क्लासिकल म्युझिक असे कोर्सेस इथं सुरू करा, अशी शिफारस त्यांच्याकडनं आली की त्यांना वाटलं की बरोबर या भागामध्ये इतकं असं टॅलेंट आहे की या महाविद्यालयामध्ये असे कोर्सेस पूर्ण अपेक्षित आहे. प्रियांकाच्या अपघाती जाण्यानं म्हणजे अजून देखील मला अस्वस्थ वाटतं की त्या मुलीला मी स्वतः इथं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला पाहिलं, सादरीकरण करताना पाहिलं, उत्स्फूर्तपणे भाग घेताना पाहिलं. आणि ऑफकोर्स की ती ह्या ही जे आत्ता जे मित्रमंडळी आलेली आहेत त्या ग्रुपचा ती एक अंगभूत असा भाग होती. एक गोष्ट अशी असते की एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानं त्या व्यक्तीच्या आसपास जे असतात, जवळचे असतात, त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठी पोकळी निर्माण होत असते. आणि सागरच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याची ती पत्नी होती, मैत्रीण होती, सर्व काही होती, परंतु ह्या मुलांचं कौतुक करावं असं का वाटतं, कारण तिला आठवत असताना की ज्या महाविद्यालयामध्ये तिनं जास्तीत जास्त योगदान दिलं त्यानिमित्तानं काही उपक्रम घेऊन ते इथं स्वतःहून आले, गावडे सरांना भेटले, आणि मग आम्ही ठरवलं की बाबा यानिमित्तानं एखादी वक्तृत्व स्पर्धा सुरुवात तर करूया आपण. आत्ता इथं येण्यापूर्वी हे जी मुलं माझ्या बरोबर शेअर करत होते त्यावेळेला त्यांनी असं देखील सांगितलं की सर अजून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी देखील तुम्ही ऑर्गनाईज केल्या तर निश्चितपणे आम्ही पुढे येऊ आणि हे जे सातत्यपूर्ण असे उपक्रम आपण इथं घेणार आहोत त्यामध्ये आमचं काही ना काही योगदान आम्ही निश्चितपणे देऊ. त्यामुळं वक्तृत्व स्पर्धा ही एक सुरुवात आहे. आपल्या महाविद्यालयाचे जे काही विद्यार्थी आहेत, आता कालच्या गट चर्चेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं मांडणी काही विद्यार्थी विद्यार्थिनींनी केली,
वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं देखील तुम्ही चांगला परफॉर्मन्स तिथं द्याल अशी अपेक्षा आहे. समाज आणि या समाजाला व खऱ्या दलित
देणारे तिकडनं येत असलेला समाज अडवणारे आणि या सगळ्यांना नको तिथे जाण्यापासून वाचवणारे व्यक्तिमत्व म्हणजे समाजसुधारक. या सगळ्यांना अडवतात वाचवतात ते समाजसुधारक. मग आपल्या कसा समाजसुधारक आहे का? तर हो, बीजरूपाने आपल्या प्रत्येकामध्ये तो समाजसुधारक आहे. फक्त गरज आहे ती थोड्याशा जाणीवेची. कारण मातीमध्ये बीज टाकलंय. आता आपण पेपरला हे वाचतो की दुबारपेरणीचं संकट आलं शेतकऱ्यांवर. काल मातीमध्ये बीज टाकलंय पण पावसाने मातीला जाणीव करून दिली नाही की तुझ्यात बीज आहे. तस आपल्यातील काही युवकांनी आपल्यातील काही विचारवंतांनी वेळोवेळी या समाज सुधारकांच्या चरित्राचं समाज सुधारकांच्या विचारांचं आणि समाज सुधारकांच्या कार्याचा पाऊस आपल्यावरती पाडायला पाहिजे. तर आपल्याला ते बीज अंकुरित होईल, त्याचा वटवृक्ष होईल आणि त्याचा फायदा पुन्हा आपल्यालाच होईल, आपल्या समाजाला होईल. पण मूळतः परत एक प्रश्न उभा राहतो. बऱ्याच वेळा बऱ्याच रूपी आपल्यातला समाज सुधारक समोर येतो येतो ही प्रत्येकाचा येतो. मात्र काय होत तर निर्माण झालेली व्यवस्था खूप विचित्र आहे. ती त्याला योग्य असं पोषक वातावरण मिळवून देत नाही. ती जाणून बुजून बनवली आहे, ती व्यवस्थित कशी निर्माण झाली आहे ती खूप विचाराचे प्रश्न आहे. पण कशी ही व्यवस्था आहे? तर जर आज आपल्याला समाजाविषयी एखादा प्रश्न पडला तर त्या प्रश्नाचं उत्तर ते दुसऱ्या प्रश्नात असत आणि दुसरा प्रश्न मग आपण सोडवायला घेतला तर त्याचं उत्तर हे तिसऱ्या मोठ्या प्रश्नात असतं आणि तो प्रश्न संवेदनशील असतो, ज्याला आपल्या सगळ्या सामान्यांनी हात लावायचा असतो. आता उदाहरण देऊन सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना वाटलं समाज अशिक्षित आहे, कोणीतरी शिकलं तर प्रश्न सुटतील म्हणून मुलाला शिकवलं. मुलगा शिकल्यानंतर वाटलं की उदरनिर्वाह करता आता नोकरी स्वीकारावी म्हणून नोकरी. दोन प्रश्न सुटले. पण आता बाबासाहेब आंबेडकर जेव्हा नोकरीवरती गेले वागणूक वेगळी, माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाही आणि तेव्हा एक खूप मोठा प्रश्न झाला. त्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नात होत, म्हणजे प्रश्नच उत्तर होत आणि तो प्रश्न होता जात नावाचा. जात या नावाचा तो प्रश्न होता आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की आता जर सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर स्वतःच्या जीवाचं राण करून स्वतःला खपवून घेऊ आणि जातीलाच उत्तर द्यायला लावू. आणि म्हणून त्यांच्या योगदानाने आज तुम्ही आम्ही इथे अत्यंत निकोपाने बसलेलो आहोत, इथपर्यंत एकदम सुव्यवस्थित आलेलो आहोत, आपल्याला आपली विचार मांडायची जागा आहे, हेच त्यांचं राष्ट्र योगदान आहे. असा प्रश्न पडला महात्मा फुलेंना, त्यांनीही स्त्री शिक्षण ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळवून दिलं. तसा आपल्याला समाज सुधारक निर्माण व्हायला आधी आपल्याला प्रश्न पाडायला पाहिजे आणि हे प्रश्न पडल्यानंतर आपल्याला त्याची उत्तर सापडण्याकरता प्रोत्साहन मिळालं पाहिजे. उत्तर आपण स्वतः सापडू, प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि मग ही समाज व्यवस्था बदलेल. मुळातच जात पात धर्म अंधश्रद्धा स्त्री शिक्षण असंख्य प्रश्न आणि उत्तर एकच, समाज सुधारक. कुठलीही राजकीय व्यवस्था नाही, कुठलंही सरकार नाही, कुठलंही शासन नाही, कुठलंही राजकीय नेतृत्व नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्यांनी सापडली ते समाज सुधारक होते. न्यायमूर्ती रानडे असतील, आंबेडकर असतील, टिळक असतील, सावित्रीबाई फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि आताच आपल्यात अजूनही आहेत ते अण्णा हजारे असतील. पण लक्षात ठेवा, समाज सुधारक होणं आणि समाजाला परिवर्तन करणं खूप खूप मोठी गोष्ट आहे. इतिहास घडवायला छाकडावर पाय द्यावा लागतो आणि समाज सुधारायला मस्तकावर पाय द्यावा लागतो. मस्तकावर पाय द्यावा लागतो पण पाय देऊन त्याला जोर द्यावा लागत नाही. कारण खालचा चिरडला तर मुळातच जोर द्यावा लागतो. त्याचं प्रमाण त्या समाज सुधारकाला कळालं पाहिजे आणि अशातच मग त्यांचं कार्य समोर येत. कारण समाज सुधारक वेगवेगळ्या आकाराने आहेत, हिंसक आहेत. आता एखाद्या समाज सुधारकाने समाज व्यवस्थेच्या मस्तकावरती पाय दिला
आणि त्याच्या अन्वयी जर हिंसक असतील तर तो समाजच चिरडला जाईल आणि मग नवीन काहीतरी निर्माण होईल. त्यामुळे पाय देण्याचं मी प्रमाण ठरत व इतकी नाजूक साजूक काळजी या समाज सुधारकांना घ्यावी लागते. आपलं आयुष्य खपवून घ्यावं लागतं, स्वतःला जिजवावं लागतं. आपल्याकडे एक इंग्लिश मधला सुभाषित आहे, वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात अर्ध काम पूर्ण, पण समाज सेवक याच्या विरोधातले आहेत. किंबहुना त्यांचं आयुष्य त्याचं उलट होत. हाफ डन वेल बिगिन, त्यांचं आयुष्य असं होत की अर्ध काम पूर्ण झाल्यानंतर पुढे ते त्यांना चांगली सुरुवात मिळते. आणि याच उदाहरण आताच येतं, डॉक्टर मंदा आणि प्रकाश आमटे पहा, हेच उदाहरण आपण त्यांचं आता पाहिलं तर त्यांच्या आयुष्यात अशीच वेगळी सुरुवात जी झाली ती कुठेतरी दुसरीकडे जाऊन थांबली. आणि मित्रांनो, याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे. आपल्याला लपलेला समाजसेवक बाहेर येणं गरजेचं आहे. अजूनही राष्ट्राला समाज सुधारकांचीच गरज आहे. म्हणजे उद्या भविष्यात नगर परिषदेमध्ये महानगरपालिकेत काम करणाऱ्या कचरा उचलणाऱ्या लोकांना कुणी समाज सुधारक म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण ते कार्य सुद्धा आता समाजाला सुधारण्याकरता झालेलं आहे, आपल्याला ती गरज वाटत नाही. त्यामुळे आपल्याला समाज सुधारक या मंचाच्या माध्यमात मी सांगेल, कुठेतरी आपण जागा करू, त्याचं चिंतन करू, मंथन करू आणि या भारत देशाला सुजलाम सुफलाम आणि आपल्या स्वप्नातला भारत करू. एवढं म्हणून मी या मंचावरती पूर्णविराम घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा तरुण आणि शेती या विषयाच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेकांनी मनोगत व्यक्त केले आणि समाज सुधारकांचं जे योगदान आहे त्या अनुषंगाने मला वाटतं की किंवा दोन विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. वक्तृत्व स्पर्धा म्हणून ज्यावेळेला आपण याकडे पाहतो मला खूप आनंद असा वाटला की यांचे जवळपास एक 3 ते 4 विद्यार्थी असे आहेत आपण वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोलतो याचं त्यांना भान येतो. भाषण करणं एक गोष्ट वेगळी आहे आणि आपण वक्तृत्व स्पर्धेत बोलतो आहोत ही एक वेगळी गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण बऱ्याच वेळापासून इथं बसलेले आहात, या स्पर्धकांचे विचार सगळ्यांनी ऐकले की पुन्हा एकदा हे जे स्पर्धक सहभागी झाले त्याच्यामध्ये काही स्पर्धक जे आहेत तर आमचं शुभम असेल किंवा ज्योती असेल राकेश असेल हे अगदी स्पर्धेमध्ये बोललेले. मागच्या वर्षी ते बाहेरच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेले. जी सुप्रिया अगदी पहिलंच वर्ष असताना देखील राजगुरुनगरच्या स्पर्धेमध्ये तिने खूप चांगलं वक्तृत्व त्या ठिकाणी सादर केलेलं आहे. हे सगळं करत असताना आणखीन त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला काहीतरी नवीन उर्मी मिळावी आणि काही जण याच्यामध्ये सहभागी व्हावे ही अपेक्षा आहे. मी या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकडे वळतोय. त्याच्यानंतर आपण छोटे ठाणे 10 मिनिटात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेणार आहोत. या स्पर्धेसाठी अगदी सुरुवातीपासून माझ्या प्लॅनिंगमध्ये अगदी आज सकाळी सुद्धा अगदी बोट लिहिणारी मुलं असतील, अगदी वेळेचं व्यवस्थापन पाहणारी मुलं असतील, सकाळी मला हे सगळं आवडायला मदत करणारी मुलं असतील, त्याचं प्लॅनिंग करताना माझ्यासोबत समितीच्या माझ्या डॉक्टर महाजन मॅडम असतील, प्राचार्य असतील, त्या सगळ्यांनी एक ज्यावेळेस कार्यक्रम कॉलेजमध्ये होत असतो त्यावेळेस अनेकांचे हात असतात, फक्त ते आपल्याला लगेच लक्षात येईल. या स्पर्धेसाठी ज्यांनी परीक्षण म्हणून काम केलं ते मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिलीप कसबे यांचं मी स्पर्धा विविध स्पर्धा विभागाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने मराठी विभागाचेच प्राध्यापक डॉक्टर शिवाजी अंडे यांनी देखील परीक्षक म्हणून काम केलं, त्यांचंही मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्याला आज कार्यक्रम माहिती आहे की आपल्याकडे 3 कार्यक्रम सतत चालू आहे, त्यामुळे सगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती देत आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेश लाटणे हे देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी ज्यांनी मला खूप मोलाची अशी मदत केली त्या इंग्रजी विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर अपर्णा महाजन यांचंही महाविद्यालयाच्या वतीने